काँग्रेस आणि महाविकास आघाडी दरवेळेच्या बरोबर निवडणुका आल्या की यांना संविधान बचाव रॅली काढणे मोर्चा काढणे हे सुस्त आणि त्याच अनुषंगाने आता त्यांची नाटकं सगळी सुरू झाली आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करायची आणि दुसरीकडे त्याच मराठा समाजाला संविधानात बदल करून आरक्षण देण्याची वेळ यायची तर त्याला सांगायचं की हे संविधान बदलून राहिले नाव ठेवायचं. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर 50% जो राज्याचा वाटा आहे याच्या पुढे जाऊन तुम्हाला घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे. यापूर्वी 84 घटनेमध्ये अनेक वेळेस बदल त्या ठिकाणी झाला आणि जोपर्यंत घटनेत बदल करत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, तेही इतर समाजाला आरक्षणाला धक्का न लागता. मग तुम्हाला मराठा समाजाला आरक्षणाची मागणी पण करायची, संविधान बदलताना नाव पण ठेवायचं, दुसरीकडे देशामध्ये आपल्यावर अन्याय होतो समान नागरी कायदा आला पाहिजे ही मागणी पण करायची. आणि समान नागरी कायदा जर आणायचा असेल तर त्याच्याकडे देखील संविधान बदल करावा लागणार आहे आणि केंद्र सरकार त्या तयारीमध्ये. आणि म्हणून कुठंतरी सरकारला बदनाम करायकरता हे सगळे धंदे चाललेत, पण सगळ्या लोकांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की तुम्हाला समान नागरी कायदा सर्वांना समान हक्क जर पाहिजे असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर घटनेत बदल करावा लागणार, त्याशिवाय कोणी देऊ शकत नाही. आणि जर हे दुटप्पी धोरणकर असेल तर अशी नाटकं करून समाजाला मूर्खपणे धंदे बंद करा.